हरिओम, नमस्कार मित्रांनो, पुन्हा एकदा आपल्या सर्वांचं स्वागत आहे महाजन गुरुजी या युट्यूब चॅनलवर। ग्रहांचा खेळ आणि राशींचा मेळ हा विशेष कार्यक्रम घेऊन मी वृश्चिक राशींच्या मंडळींसाठी या डिसेंबर महिन्याचं राशी भविष्य घेऊन आलेलो आहे। या महिन्यामध्ये कुठले ग्रह राशी परिवर्तन करत आहेत, कुठले ग्रह गोचरीय दृष्ट्या फळ प्रदान करणार आहेत, कुठले ग्रह वक्री असणार आहेत आणि कुठले ग्रह अंशात्मक युती करणार आहेत हे आपण आता क्रमाक्रमाने जाणून घेऊया। सूर्य हा ग्रह वृश्चिक राशीमध्ये अर्थात आपल्या स्वतःच्या राशीमध्ये असून 15 डिसेंबर रोजी हा धनु राशीमध्ये संक्रमण होणार आहे। प्रथम स्थानातून द्वितीय स्थानामध्ये जाणार आहे। सूर्याप्रमाणे बुध हा ग्रह सुद्धा 17 डिसेंबर रोजी वृश्चिक राशीतून आपल्या स्वतःच्या राशीतून आपल्या धनस्थानामध्ये धनु राशीमध्ये जाणार आहे। 24 डिसेंबर रोजी मंगळ हा ग्रह मीन राशीतून स्वतःच्या वैयक्तिक मेष राशीमध्ये जाणार आहे। आपल्या राशीप्रमाणे हा पंचम स्थानातून षष्ठ स्थानामध्ये जाणार आहे। गुरु हा 20 नोव्हेंबर रोजी बदली झालेला असून मकर राशीमध्ये आपल्या तृतीय स्थानामध्ये राहणार आहे। शुक्र हा ग्रह 10 डिसेंबर रोजी तुला राशीमधून वृश्चिक राशीमध्ये जाणार आहे। आपल्या राशीप्रमाणे आपल्या 12व्या स्थानातून शुक्र महाराज ह्या संपूर्ण वर्षामध्ये सर्वप्रथम स्वस्थानामध्ये प्रथम स्थानामध्ये येणार आहेत। शनी हा मकर राशीमध्ये असणार आहे। गुरु आणि शनी यांची अंशात्मक युती तृतीय स्थानामध्ये अर्थात आपल्या पराक्रम स्थानामध्ये होणार आहे आणि विशेष करून 21 ते 24 डिसेंबर यामध्ये 1 अंशापेक्षा सुद्धा कमी अंतर या दोन ग्रहामध्ये आपल्याला पाहायला लागू शकतं। वृषभ राशीमध्ये असणारा राहू हा आपल्या सप्तमामध्ये असणार आहे तर वृश्चिक राशीतील केतू हा आपल्या वैयक्तिक राशीमध्ये अर्थात स्वतःच्या राशीमध्ये वृश्चिक राशीमध्येच असणार आहे, प्रथम स्थानामध्ये असणार आहे। या संपूर्ण महिन्यामध्ये एकमात्र हर्षल अर्थात युरेनस हा ग्रह वक्री राहणार आहे। 29 नोव्हेंबरलाच वक्री झालेला युरेनस हा मेष राशीमध्ये असणार आहे आणि आपल्या राशीप्रमाणे आपल्या षष्ठ स्थानामध्ये तो असणार आहे। तर नेपच्यून हा ग्रह कुंभ राशीमध्ये आपल्या चतुर्थ स्थानामध्ये राहणार आहे। मित्रांनो, या वर्षी डिसेंबर महिन्यामध्ये सूर्यग्रहण होणार आहे। 14 डिसेंबरच्या अमावस्येला होणार सूर्यग्रहण भारतामध्ये कुठेही दिसणार नाहीये, परंतु हे वृश्चिक राशीमध्ये असल्या कारणानं वृश्चिक राशींच्या मंडळींना हे प्रथम स्थानामध्ये असणार आहे। उपासनेच्या दृष्टीने हा सूर्यग्रहणाचा योग आपण अत्यंत योग्य पद्धतीने प्राप्त करून घेऊ शकता। कुठलेही नियम पाळण्याची आवश्यकता नाही, परंतु उपासनेसाठी हा काळ अत्यंत लाभाचा ठरणार आहे। या महिन्यामध्ये आणि विशेष करून ग्रहण काळामध्ये कुठली उपासना करावी हे मी आपल्याला व्हिडिओच्या शेवटी सांगणारच आहे। या संपूर्ण ग्रह परिवर्तनाचे वृश्चिक राशीच्या मंडळीवरती कशा पद्धतीने परिणाम होतात हे आता आपण क्रमाक्रमाने जाणून घेऊया। सात्विक विचार हा आपल्या राशीचा मूलभूत गुणधर्म आहे, परंतु जर विनाकारण कोणी आपल्याला टार्गेट करत असेल तर त्या व्यक्तीला कशा पद्धतीने आपण शांत करू शकता याचं कसब आपल्याकडे आहे। अविश्रांत मेहनत घेण्याची आपली नेहमीच तयारी असते। वृश्चिक राशीचा मालक हा मंगळ आहे, त्यामुळे मंगळामध्ये लीडरशिपचे गुण असतात। समूहाचं नेतृत्व करण्याचं कार्य हे आपल्या राशीचे मंडळी निश्चितपणे योग्य पद्धतीने पार पाडू शकतात। त्याच पद्धतीने समाजामध्ये कमांडरशिप, जसं संपूर्ण ग्रह स्थितीमध्ये किंवा ग्रहांच्या क्षेत्रामध्ये मंगळ हा सेनापती मानलेला आहे। भूमिपुत्र असणारा मंगळ हा सेनापतीचं कार्य करतो। त्याच पद्धतीने प्रत्येक कार्यामध्ये सेनापती प्रमाणे निर्णय घेणं हे आपल्या राशीचा गुण किंवा अवगुण मानता येईल। भूमिपुत्र असल्यामुळे भूमीशी संबंधित राहून जमिनीवरती पाय ठेवून आपल्याला निश्चितपणे पुढे जायचं आहे, त्यासाठी आपली राशी हे अनुकूल फल प्रदान करणार आहे। या महिन्याचा जर ग्रहीय स्थितीचा विचार केला तर लक्ष्मी नारायण योग 10 डिसेंबर पर्यंत आपल्या राशीमध्ये होणार आहे। यामध्ये नवीन प्रकारच्या जर डील करायच्या असतील तर त्यासाठी अत्यंत लाभाचा काळ ठरणार आहे। आपल्याला जर कुठल्या इंटरव्ह्यू साठी जायचं असेल किंवा पूर्वी काही इंटरव्ह्यू दिलेले असेल त्यासाठी दुसरं बोलावणं आलं असेल, सेकंड कॉल मध्ये सुद्धा आपण निश्चितपणे योग्य फल प्राप्त करून घेऊ शकता। काही काही ठिकाणी कॉम्प्रोमाइज करावं लागेल, मात्र प्रत्येक ठिकाणी तडजोड करण्याची आपली वृत्ती नसते। अशा वेळी सडेतोड भाव किंवा स्पष्ट वक्तता ठेवणं हे कधीही योग्य पद्धतीने लाभणार आहे। मोकळ्या मनाने कार्यासाठी कार्यमग्न व्हा, त्याचं अनुकूल फल आपल्याला प्राप्त होणार आहे। आउट ऑफ द बॉक्स जाऊन विचार करण्याची क्षमता ही आपल्या राशीच्या मंडळीमध्ये असते। या महिन्यामध्ये त्याचा प्रत्यय आपल्याला स्वतःला प्राप्त होऊ शकतो। आपले जर काही कमिशन बेसिस वरती बिझनेस असतील, काही ब्रोकरेजच्या संदर्भात बिझनेस असतील, यासाठी सुद्धा लाभाचा काळ आहे। भूमीच्या व्यवहारामध्ये जर आपण मध्यस्थी करणार असाल
त्या मध्यस्थामध्ये सुद्धा काही प्रमाणामध्ये थोडाफार खर्च करावा लागू शकतो, मात्र त्याचे अनुकूल परिणाम आपल्याला प्राप्त होऊ शकतात. मित्रांच्या समवेत कार्यरत असताना किंवा सहकाऱ्यांच्या समवेत कार्यरत असताना अशा वेळी त्यांचे जे जुने अनुभव आपल्याला आलेले आहेत, मग ते प्रतिकूल असतील अनुकूल असतील, ते आठवा आणि त्यानुसार आपण निर्णय घ्या. शैक्षणिक दृष्ट्या अत्यंत उत्तम फळ लाभणारा काळ आहे, आपल्याला आत्मविश्वासाचं वातावरण प्राप्त करून देणारा काळ आहे, मात्र आपले जे तीव्रगामी निर्णय आहेत, पटापट निर्णय घेण्याची जी क्षमता आहे, त्याचा विशेष करून लाभ आपल्याला या महिन्यामध्ये प्राप्त होईल. त्यातूनच अनेक प्रकारच्या चिंता कमी होतील. आपली प्रतिमा विनाकारण कोणीतरी टार्गेट करून कमी जास्त करण्याचा प्रयत्न करू शकतात, याकडे आपल्याला विशेष करून लक्ष द्यावं लागेल. साम दाम दंड भेद या चारही चाणक्य नीतीचा अवलंब करून त्यांना आपण नामोहरण करू शकता. या बाबतीमध्ये काही ठिकाणी खर्च हे वाढू शकतात, जे काही गुप्त समस्या आहेत त्या सुद्धा दूर होऊ शकतात. वडिलोपार्जित संपत्ती आहे आणि त्या संपत्तीवरती जर निर्णय घ्यायचा असेल, वाटणी करायची असेल, तर त्यासाठी सुद्धा हा लाभाचा काळ आहे. थोडस कमी अधिक करून 19-20 करून योग्य पद्धतीने निर्णय घ्या. अशा वेळी आपल्या फटकळ स्वभावामुळे वाद उत्पन्न होणार नाहीत, याकडे लक्ष द्या. कुठल्याही गोष्टीमध्ये धनापेक्षा नात्याला मान द्या आणि त्या नात्यातून जर आपण योग्य पद्धतीने निर्णय घेतले तर त्यासाठी उचित लाभ आपल्याला प्राप्त होऊ शकतो. वृश्चिक राशींच्या मंडळींना अनेक काळापासून अडकलेलं प्रमोशन असेल, ह्या प्रमोशनसाठी आपल्याला उचित काळ आहे. नोकरीमध्ये जर काही परिवर्तन करायचं असेल तर ते आपण करू शकता. नोकरी व्यवसायाच्या बाबतीमध्ये एक ठिकाणाहून दुसऱ्या ठिकाणी जाण्याचा काळ हा नोकरीच्या उद्देशाने प्रवासाचे योग देणारा आहे आणि हे प्रवासाचे योग आपल्यासाठी दूरगामी परिणाम घेऊन येणारे आहेत आणि या पॉझिटिव्हिटीमुळे नोकरी व्यवसायामध्ये आपला मान सन्मान निश्चितपणे वाढू शकतो. आपल्या कार्यक्षेत्रामध्ये नवीन बदलांचा स्वीकार करून घ्या, हे आपल्याला भाग्योदयकारक ठरणार आहे. भाग्याचे विशेष संकेत या महिन्यामध्ये आपल्याला प्राप्त होऊ शकतात. या महिन्यामध्ये मानसिक सौख्याकडे सुद्धा लक्ष द्यावं लागेल. नोकरीच्या संदर्भात जसं सांगितलं जवळचे प्रवास आहेत, तसेच कार्यक्षेत्राच्या संबंधीमध्ये व्यापार व्यवसायाला वाढवण्याच्या उद्देशाने सुद्धा काही प्रमाणामध्ये आपल्याला प्रवास करता येऊ शकतात. भावंडांचा सहयोग आपल्याला या महिन्यामध्ये प्राप्त होईल, मात्र त्यामध्ये वादविवाद टाळणं हे लाभाचं ठरणार आहे. कृषी क्षेत्र आहे, भूमीमध्ये कार्यरत मंडळी आहेत किंवा फूड प्रोसेसिंगचे बिझनेस आहेत, सर्व्हिस सेक्टरमध्ये सर्व्हिस इंडस्ट्रीमध्ये कार्यरत मंडळी आहेत, अशा मंडळीसाठी हा महिना अत्यंत लाभाचा ठरणार आहे. जर आपल्याला आपल्या जन्मस्थानाच्या ठिकाणी जर काही विशेष कार्य करायचं असेल, नवीन कार्य सुरुवात करायचं असेल, तर 14 जानेवारीच्या नंतर आपण निर्णय घ्या. या महिन्यामध्ये शक्य असेल तर वाहन खरेदी टाळा, किंवा कमर्शियल बेसिसवरती जर आपल्याला वाहन खरेदी करायचे असेल तर त्यासाठी थोडंसं थांबून जानेवारीच्या दुसऱ्या आठवड्यामध्ये आपण निर्णय घेऊ शकता. आयटी फील्डमध्ये कार्यरत मंडळी असतील त्यांना जर आपल्याला अपडेट करण्यासाठी, स्वतःला अपग्रेड करण्यासाठी काही शॉर्ट टर्मचे कोर्सेस करायचे असतील तर ते आपल्याला निश्चितपणे प्राप्त होऊ शकतात आणि ते आपण करू शकता. त्यासाठी हा अनुकूल काळ राहणार आहे. कार्यक्षेत्रामध्ये ज्ञानाचा उचित उपयोग आपल्याला प्राप्त होईल. जे संशयाचं वातावरण मधील काही काळामध्ये आपल्या कार्यक्षेत्रामध्ये उत्पन्न झालं होतं ते सुद्धा दूर होऊ शकतं. मुलांच्या बाबतीमध्ये सहयोग करत असताना त्यांच्याशी वाद होणार नाही, त्याकडे लक्ष द्या. आपले विचार जे असतील ते विनाकारण त्यांच्यावरती लादू नका. संवाद करा आणि या संवादातून वेगवेगळ्या गोष्टी निवारण होतात. वादापेक्षा संवाद केव्हाही लाभाचा असतो. त्यांच्या भावना समजून घेण्याचा प्रयत्न करा आणि त्या अनुषंगाने आपण कार्य करा. नवीन संततीच्या लाभामध्ये सुद्धा सुखद वार्ता यामध्ये करू शकतात. किंवा प्लॅन करत असाल तर त्यासाठी सुद्धा लाभाचा क्षण आणि लाभाचे काळ या महिन्यामध्ये आपणासाठी दिसून येत आहेत. आपण कुठलं टेंडर असेल किंवा शासकीय क्षेत्रामध्ये काही अडकलेले पैसे असतील तर ते सुद्धा जानेवारीच्या पहिल्या दुसऱ्या आठवड्यामध्ये प्राप्त होऊ शकतात. या डिसेंबर महिन्यामध्ये त्यासाठी आपल्याला मेहनत घ्यावी लागेल. कर्ज विषयक जे काही त्रास आहेत किंवा कर्ज विषयक काही चिंता लागून असतील त्या सुद्धा कमी होतील. किंवा कुठल्याही पद्धतीने नवीन पर्सनल लोनसाठी आपण प्रयत्न करू नका. व्हेकल लोनसाठी आपण प्रयत्न करू शकता, मात्र भूमीच्या संदर्भामध्ये जर नवीन खरेदी करायची असेल तर त्यासाठी काळ अनुकूल आहे. स्नायूचे विकार किंवा स्नायूजनित विकार उत्पन्न होणार नाहीत, याकडे आपण विशेष करून लक्ष द्यावं. वैवाहिक जीवनामध्ये संशयाचं वातावरण हे आपल्याला दूर करावं लागणार आहे, त्यासाठी ऍडजस्टमेंट आपल्याला करावी लागणार आहे. आपण जर यंत्रविद्यामध्ये कार्यकुशल असाल तर त्यासाठी सुद्धा टेक्निकल फील्डमध्ये अत्यंत लाभाचा काळ या महिन्यामध्ये लाभणार आहे. रिसर्च फील्डमध्ये मंडळी असेल किंवा कोणाला लिखाणाची आवड असेल
तर अशा साहित्यिक मंडळींसाठी सुद्धा हा महिना अत्यंत लाभाचा ठरणार आहे. आपण आपले जे निर्णय आहेत, आपले जे विचार आहेत, वैचारिक क्षमता आहे, त्यावरती फोकस करा आणि त्या अनुषंगाने पुढे जा. भविष्याची पावलं ओळखून नेहमी आपण काही लोकांपेक्षाही लवकर निर्णय घेऊ शकता अशी क्षमता आपल्यामध्ये आहे. आणि पुन्हा एकदा या भविष्याची पावलं ओळखण्याचा आणि त्या अनुषंगाने आपल्याला ती परिस्थिती कशी अनुकूल करून घेता येईल हे कसब आपल्या राशीच्या मंडळीसाठी लाभाचं ठरणार आहे. गुप्त समस्या असतील ज्याच्या आपण खूप काळापासून विचार करत आहात ते दूर होऊ शकतात. व्यापारामध्ये फार्मास्युटिकल गोष्टी आहेत, केमिकल फील्ड आहे, अशा मंडळींना सुद्धा अत्यंत लाभाचा काळ या महिन्यामध्ये ठरणार आहे. त्याच पद्धतीने या महिन्यामध्ये आपण उपासना कुठली करावी तर श्री राम रक्षा स्तोत्राचा पाठ आपण करावा, ते आपल्या राशीच्या मंडळींना लाभाचं ठरेल. दान काय करावं तर गुळ असेल किंवा गोड पदार्थ असेल याचं दान करावं, गहू असतील गव्हाचं दान करावं. विशेष करून या महिन्यामध्ये अमावस्येच्या काळामध्ये ग्रहण संपल्यानंतर किंवा ग्रहणाच्या काळामध्ये 14-15 डिसेंबरच्या दरम्यान गाईला जर गुळ आणि चण्याची डाळ आपण खायला दिली समप्रमाणामध्ये तर त्याचा उचित लाभ आपल्या राशींच्या मंडळींना होऊ शकतो. या ग्रहण काळामध्ये आपण विशेष उपासना करत असताना रामरक्षा स्तोत्राचं पठण करावं, ते सुद्धा आपल्या लाभाचं ठरेल. मित्रांनो, 2021 वैयक्तिक आपल्या जन्मपत्रिकेचं जर भविष्य आपल्याला जाणून घ्यायचं असेल, जर आपल्याला आपलं तारीख आणि वेळेच्या अनुसार या वर्षाचं येणाऱ्या वर्षाचं फळ जाणून घ्यायचं असेल तर ते PDF स्वरूपामध्ये आपल्याला प्राप्त होऊ शकतं. व्हॉट्सअपच्या माध्यमातून, मेलच्या माध्यमातून प्राप्त होऊ शकतं. त्याच पद्धतीने जर आपल्याला आपली कुंडली अपडेट करून घ्यायची असेल किंवा कुंडलीमध्ये PDF स्वरूपामध्ये हस्तलिखित कुंडली हवी असेल तर ती सुद्धा आपल्याला वैयक्तिक घरपोच प्राप्त होऊ शकते. हे होतं आपल्या राशीचं विशेष राशीफळ. या डिसेंबर महिन्यामध्ये अनेक प्रकारच्या संभावनांमधून आपला मार्गक्रमण करत असताना आपला भाग्योदय हो आणि ह्या ग्रहीय स्थितीची आपल्या भाग्याला साथ लागो, आपल्या इच्छा आकांक्षा परिपूर्ण होत ही भगवान दत्तगुरूंच्या चरणी प्रार्थना करून मी आता आपली रजा घेतो. हरिओम आणि नमस्कार.